नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव तुळशीराम पाटील चंद जालना। माझा मोबाईल नंबर आहे 98-22-54-69-57। मी 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यातून वनशेती चळवळ चालू केली होती। वनशेती म्हणजेच लाकडाची शेती। लाकडाच्या शेतीमधून सनी शेतकऱ्याला समृद्ध करणे हा एक विचार घेऊन मी महाराष्ट्रभर काम करतो। मी आज आलेलो आहे जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील फिरपिंपळगाव गावी। येथील आमचे शेतकरी बांधव आहेत, दादा आपण परिचय द्या। माझा परिचय, बापू श्रीरंग मगर, मुक्काम पोस्ट पिरपिंपळगाव, तालुका जिल्हा जालना। बरं, मला एक सांगा, ही मोगनीला आपल्या अजून एक ऑगस्टमध्ये लागवड केलेली आहे बांधवांनो। बरोबर, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 4 महिने झालेत। 4 महिन्याचं झाड आपलं कसं असू शकतं तुम्ही बघू शकता त्या झाडावर। आणि यांनी एक असा आदर्श घालून दिला की एक पेरूची बाग आहे, आपण बघू शकता। या पेरूच्या बागेमध्ये त्यांनी महोगनी लागवड केलेली आहे। पेरू आणि महोगनी, आणि इतकं चांगलं नियोजन केलं या शेतकरी बांधवांनी की आळेसुद्धा केले, तुम्ही बघू शकता। आळे करून खत टाकलं, खताच्या नंतर त्यांनी ड्रिपच्या पाण्याची व्यवस्था केली। इतकी काळजी घेणारे शेतकरी जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर आपण मार्गदर्शनाअभावी शेतकरी वनशेतीकडे वळत नाही। काय वाटलं तुम्हाला या वनशेतीमधून झाडाबद्दल कसं वाटलं? एकदम सुंदर असं वाटलं की बा। आणि मी ऐकून होतो मामाचं, कारण की मी जालन्याला थोडंसं काही व्यवसायानिमित्त थोडी छोटी मोठी ठेकेदारी करीत असताना मला एक तुमचं ऑफिसवरून थोडंसं मी असं लक्षात आलं की बाबा बघा आपण मग काहीतरी करता येईल का। आणि युट्यूबच्या माध्यमातून मी जसं तुमचं महोगनी वगैरे बघितलं त्या ऑफिसवर, आणि त्या माध्यमातून मी असं त्याला सर्च करून बघितलं, आणि त्यांच्यानंतर मला असं वाटलं की बाबा आपण हे सोयाबीन असेल काही असेल त्याच्यापेक्षा आपण हे आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, परंपरागत शेतीसोबत आपण वनशेती पुढे नेऊ शकतो हे उदाहरण त्यांनी दाखवून दिलं आहे। की आज रोजी त्यांचं जे ह्या शेतातून येणारं इन्कम आहे ते पेरूचं आहे। पेरूचं इन्कम घेता घेता वनशेती पुढे घेऊन जात आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण ह्या वनशेतीकडे वळू शकतो आणि ह्या संदर्भामध्ये तुम्ही येऊन भेटी देऊ शकता, खात्री करू शकता। आणि अशीच ही वनशेती आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करू शकते हा आम्हाला खात्री झाली। आणि त्या पद्धतीनं ही वनशेती आपण करूया, अशा पद्धतीनं तुम्ही हे नियोजन करा। आम्ही इतर शेतकरी बांधवांसाठी काय सांगू शकता तुम्ही? नाही, खूप सुंदर नियोजन आहे। आणि जर कधी असं काही बगीचा असेल, तुम्हाला जरी वाटलं की बा आपण रिकाम्या रानात कसं लावा, काय कोणताही बगीचा असेल तर त्याच्यात तुम्ही हे नियोजन करू शकता। आणि भावी पिढीला असेल किंवा तुमच्या वयेवर दपनात असेल, तुम्हाला हे पीक तुम्हाला कधीही काम येईल, जीवनसाथी आहे। हा, जीवनसाथी म्हणूनच तुम्हाला काम येईल। त्याच्याकरता माझी विनंती राहील की बाबा जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यानं हा उपक्रम राबावा, एवढं सांग। धन्यवाद।